नमस्कार, आजचा हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे केक शिकण्यास खूप इच्छुक आहेत. पण केक शिकण्यासाठी सुरुवात कुठून करावी, कोणतं साहित्य घ्यावं, अगदी कमीत कमी साहित्य सुरुवातीला कोणतं घ्यायचं, किती खर्च येईल, याची पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. घरच्या घरी जरी केक बनवायचे असतील तरी कोणतं साहित्य घ्यावं आणि बिझनेससाठी कोणतं साहित्य तुमच्याजवळ असावं याचीसुद्धा संपूर्ण डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. केकसाठी लागणारा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे ही बिटर मशीन, आणि याशिवाय तुम्ही कोणतीही व्हिपिंग क्रीम फेटू शकत नाही. घरच्या घरी जरी केक बनवायचा असेल किंवा तुम्हाला बिझनेससाठीसुद्धा केक बनवायचे असतील तरीसुद्धा बिटर मशीन खूप महत्त्वाची आहे. आणि ही आहे माझ्याकडे फिलिप्स कंपनीची बिटर मशीन, 350 वॅटची आहे आणि ही मला 2000 रुपयाला मिळाली. 2 वर्ष झालं मी ह्याला वापरते आणि खूप छान आहे. जर आपली बिटर मशीन चांगल्या कंपनीची असेल तर क्रीमसुद्धा चांगल्याच प्रकारे बीट होती, त्यामुळे घेताना तुम्ही चांगल्याच कंपनीची घ्या. त्यानंतर केकचा स्पॉन्ज बनवण्यासाठी आपल्याला प्रीमिक्स लागतं आणि ते प्रीमिक्स अशा पद्धतीचं असतं. घरच्या घरी मैद्याचासुद्धा आपण केक स्पॉन्ज बनवू शकतो, पण कधी कमी जास्त प्रमाण झालं तर तो बिघडू शकतो. म्हणून हे रेडीमेड जे असतं त्यामध्ये सर्व साहित्य असतं, त्यामुळे हेच वापरा. हे माझ्याकडे पेस्टिन कंपनीचं प्रीमिक्स आहे आणि हे साधारणतः 990 म्हणजेच 1000 रुपयाला आहे. सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं हे प्रीमिक्स आहे. याचा स्पंज अगदी छान होतो आणि मी हेच वापरते. ही 5 किलोची बॅग मला 990 रुपयाला मिळाली. आणि जर तुम्हाला 1 किलोमध्ये घ्यायचं असेल सुरुवातीला तर 200 रुपये किलोप्रमाणे हे प्रीमिक्स मिळतं. हे चॉकलेट प्रीमिक्स होतं आणि आता हे आहे ते व्हॅनिला प्रीमिक्स आहे. प्रीमिक्समध्ये 3 प्रकार असतात. एक चॉकलेट प्रीमिक्स चॉकलेट केक बनवण्यासाठी यूज होतो आणि हे व्हॅनिला आहे. याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर तुम्ही बनवू शकता. आणि त्यानंतर रेड वेल्वेट आहे, त्याच्यामध्ये फक्त रेड वेल्वेट केक बनवू शकता. तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्हिपिंग क्रीम. आणि ही व्हिपिंग क्रीम आपल्याला 1 लिटरच्या पॅकेटमध्ये मिळते. याच्या किमती आता वाढलेल्या आहेत, पण तुम्हाला 150 ते 200च्यामध्ये ही व्हिपिंग क्रीम मिळून जाईल. ही ट्रोपोलाइट प्रीमियमची व्हिपिंग क्रीम आहे. यामध्ये दुसरीसुद्धा रेड कलरमध्ये व्हिपिंग क्रीम मिळते, पण त्याची क्वालिटी चांगली नसते. ही खूप छान आहे, त्यामुळे ट्रोपोलाइट प्रीमियमचीच व्हिपिंग क्रीम वापरा. प्रीमिक्स, बिटर मशीन आणि व्हिपिंग क्रीम ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. आता दुसऱ्या गोष्टी आहेत, पण त्याला प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, ते आपण घरच्या घरीसुद्धा ॲडजस्ट करू शकतो. त्यामध्ये आहे हा बाउल आहे जो आपण केक स्पंज बनवण्यासाठी बॅटर मिक्स करतो त्याच्यासाठी लागतो, किंवा व्हिपिंग क्रीम आपण फेडण्यासाठी हा बाउल वापरतो. याला पर्याय म्हणजे तुम्ही एखादा कुकरचं भांडं घ्या किंवा स्टीलचं पातेलं घ्या किंवा प्लास्टिकचा कोणताही बाउल घरी आहे तो घ्या, त्यामध्ये व्हिपिंग क्रीम फेटू शकता किंवा बॅटर मिक्स करू शकता. पुढची वस्तू आहे तो म्हणजे हा टर्न टेबल. आणि टर्न टेबलवर केक ठेवून त्याच्यावरती आपल्याला डिझाईन छान प्रकारे काढता येते, म्हणून हा आपण वापरतो. पण हा टर्न टेबल जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एखादा स्टीलचा डब्बा घ्यायचा, त्या डब्यावर उलटं ताट ठेवायचं आणि त्यावरती केक बेस किंवा केक ठेवून आपल्याला तो ताट फक्त हलवायचा, जशी डिझाईन पाहिजे तशी करता येते. त्यानंतर केकसाठी लागणाऱ्या ह्या छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये हा पहिला स्पॅच्युला आहे जो केक बॅटर मिक्स करतो किंवा व्हिपिंग क्रीम आपण मिक्स करतो त्यामध्ये कलर मिक्स करण्यासाठी स्पॅच्युला वापरतो. त्यानंतर हे कटर आहे ज्याने आपण लेअर कट करतो, आणि हा स्पॅच्युला आहे ज्याने आपण आयसिंग करत असतो, आणि ब्रशच्या साह्याने आपण तेल वगैरे लावण्यासाठी ब्रशचा वापर करतो. अशा ह्याचा छोटा छोटा वापर असतो. तुम्हाला नेहमी नेहमीच केक बनवायचे असतील तर हे घेऊनच ठेवा, आणि जर तुम्हाला 1-2 केक बनवायचे असतील तर याची काहीही गरज नाही. केकवरती वेगवेगळ्या सुंदर सुंदर डिझाईन काढण्यासाठी आपल्याला नोझल गरजेचे असतात, आणि हे नोझल अशा पद्धतीचे असतात. हे तुम्हाला केकच्या शॉपमध्ये सहज मिळतात. आणि यामध्ये हे सर्वात महत्त्वाचं माझं नोझल आहे ते म्हणजे Nurian 1. आणि या नोझलपासून मी खूप साऱ्या डिझाईन काढते. सर्व नोझल एका बाजूला आणि फक्त हे एक Nurian 1 हे नोझल एका बाजूला, अशा पद्धतीच्या खूप साऱ्या डिझाईन याने बनवता येतात. त्यामुळे तुम्हाला घरच्या घरी करायचं असेल तर हे एक नजरी नोझल असेल तरी चालेल, आणि हे बाकीचे जे आहेत हे वेगवेगळे नोझल आहेत. नंबरचे शक्यतो नोझल घ्या, जेणेकरून डिझाईन ह्या अगदी छान येतात आणि ऑनलाईनसुद्धा मिळतात, पण त्यावरती नंबर नसतात. त्यामुळे Nurian 1 हे नोझल, ग्रास नोझल, त्यानंतर R11 हे नोझल खूप महत्त्वाचे आहेत. सनफ्लावर नोझल याने म्हणजे हे लीफ नोझल आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही नंतर घेऊ शकता, पण सुरुवातीला एक नोझल Nurian 1 हे जरी घेतलं तरीही चालेल. हे नोझल टाकण्यासाठी पाइपिंग बॅग लागतात, आणि ह्या पाइपिंग बॅग अशा पद्धतीच्या असतात. हे पॅकेट आहे पूर्ण, त्यामध्ये 100 असतात एका पॅकेटमध्ये. 100 रुपयाला पॅकेट असतं. सुट्ट्यासुद्धा मिळतात, तुम्हाला हवे असेल तसं घेऊ शकता. इथे आपल्याला हे नोझल यामध्ये अशा पद्धतीने टाकायचं असतं. त्यानंतर पुढचा हा भाग कट करून घ्यायचा आणि नोझल पुढच्या बाजूला सरकतो. त्यानंतर ह्या पाइपिंग बॅगमध्ये आपल्याला आता क्रीम भरून त्याच्यावरती डिझाईन काढून घ्यायचे असतात.
केक ठेवण्यासाठी आपण केक बोर्ड वापरत असतो अशा पद्धतीचा, याला केक बेस सुद्धा म्हटलं जातं आणि हे 5 ते 7 रुपयाला सहज मिळतं केकच्या शॉपमध्ये। तुम्हाला हवे असेल तसं तुम्ही हे घेऊ शकता। जसा किलो तसा हा आकार असतो, 1/2 किलो, 1 किलो, 1 किलो आणि 2 किलोसाठी हे वेगवेगळे आकार आहेत, त्या पद्धतीने त्याचा यूज करायचा असतो। त्यानंतर केकचा स्पॉन्ज शिजवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे हे टीन मिळतात। हे टीन तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कुकरचा डबासुद्धा वापरू शकता, पण तुम्हाला जर चौकोनी केक बनवायचा असेल किंवा जर बिझनेस करायचा असेल किंवा पेस्ट्रीज बनवायच्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीचे वेगवेगळ्या आकाराचे हे टीन आणू शकता। यामध्ये सगळ्यात छोटा जो आहे तो 1/2 किलोसाठी वापरते 5 इंची टीन, त्यानंतर 6 इंची आहे तो 1/2 किलोसाठी वापरते, 8 इंची आहे तो 1 किलोसाठी वापरत असते। नंतर हे बेस्टीजसाठी आणि खालचा जो आहे तो 1.5 किंवा 2 किलो केकसाठी हा वापरत असते। अशा पद्धतीचे वेगळ्या आकाराचे हे टीन मिळतात, तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही घ्या किंवा नाही घेतला तरीही चालेल। त्यानंतर केक स्पॉन्ज बनवताना फ्लेवरसाठी आणि कलरसाठी आपल्याला वेगवेगळे इसेन्स आणि कलर वापरावे लागतात। इसेन्समुळे आपल्या केकला फ्लेवर येत असतो आणि हा इसेन्स आहे बटरस्कॉच फ्लेवरचा। यामध्ये इमल्शनसुद्धा मिळत असतात, तर इमल्शनमध्ये केकचा फ्लेवर आणि कलर दोन्ही मिक्स असतो, त्यामुळे वेगवेगळे वापरायची गरज लागत नाही। आणि कलरमध्ये तुम्हाला लिक्विड कलर आणि जेल कलर असतात, लिक्विड कलरपेक्षा जेल कलर हे डार्क असतात, चांगले पण असतात, त्यामुळे जेल कलर शक्यतो वापरत जा। हव्या त्या कलरमध्ये तुम्ही यापासून केक बनवू शकता, हव्या त्या फ्लेवरमध्ये केक बनवू शकता। जर घरच्या घरी केक बनवायचा असेल तर हा व्हॅनिला इसेन्स जरी एक असला तरीही फ्लेवरसाठी अगदी उत्तम, हा एक असला तरीही चालेल। क्रीम किंवा प्रीमिक्स मोजण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा हा कपचा सेट मिळतो, तर हा घेण्यापेक्षा हा एकच कप घ्या तुम्ही, यानी एक कप प्रीमिक्स घेतलं की 1/2 किलोचा केक आरामात होतो। आणि हे मी वाटीचं प्रमाणसुद्धा घेतलेलं आहे, 1 वाटी याच्यामध्ये बसतं, तर तुम्ही अशा पद्धतीने 1 वाटीसुद्धा वापरू शकता। 1/2 किलोसाठी 1 वाटी, 1 किलोसाठी 2 वाट्या असं प्रमाण तयार केले, तुम्हीसुद्धा घरच्या घरी वाटीचं प्रमाण घेऊ शकता। त्यानंतर चॉकलेट केकसाठी डार्क कंपाऊंड चॉकलेट हे जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि ते अशा पद्धतीचं असतं। मार्केटमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे चॉकलेट मिळतात, 1 डार्क कंपाऊंड चॉकलेट, 1 मिल्क कंपाऊंड आणि 1 व्हाईट कंपाऊंड। केकसाठी जास्त प्रमाणात हे डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरलं जातं आणि व्हाईट कंपाऊंड हे डेकोरेशनसाठी किंवा गार्निशिंगसाठी आपण वापरत असतो, किंवा व्हाईट फॉरेस्ट केक बनवण्यासाठी व्हाईट चॉकलेट वापरत असतो। चॉकलेट केक बनवायचा असेल तर हे चॉकलेट तुम्हाला महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे घ्या। केकसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण पाहिल्यात, पण आता ज्या छोट्या छोट्या गोष्टी लागतात त्यासुद्धा बिझनेस करण्यासाठी किंवा नेहमी केक बनवण्यासाठी महत्त्वाच्या असतात त्या पाहूयात। इथे हा बटर पेपर आहे, जेव्हा आपण केक बेस लावतो तेव्हा केक बेस करपू नये म्हणून टीनच्या खालती आपण हा टाकत असतो, त्यामुळे आपला केक करपत नाही। त्यानंतर हे फॉक बॉल्स आहेत, यामध्ये वेगवेगळे कलर असतात, वेगवेगळे डिझाईन असतात, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। हे फ्लावर्स आहेत, हे सुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये मिळतात। खूप सारं डेकोरेशनचं सामान असतं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही केक शॉपमधून घेऊ शकता। हे वेगवेगळ्या कलरचे टॉपर्स आहेत, वेगवेगळ्या थीमचे टॉपर्स आहेत, म्हणजेच कार्टून केक असतील किंवा रेनबो असतील किंवा हे हॅपी बर्थडेचे टॅग असतील अशा पद्धतीचे, यामध्ये वेगळेसुद्धा मिळतात अशा पद्धतीचे। तुम्हाला हवं तसं गरजेनुसार हे सामान वाढवू शकता। त्यानंतर तुमच्याकडे स्पॅच्युला जर नसेल तर त्याला पर्याय म्हणून ही स्केलसुद्धा तुम्ही यूज करू शकता। तोपर्यंत 1-2 केक जर बनवायचे असतील तर, जर केक नेहमीच बनवायचे असतील तर नक्की स्पॅच्युलासुद्धा घ्या। त्यानंतर हे स्क्रॅपर आहेत आणि स्क्रॅपरच्या साह्याने आपण साईडनं डिझाईन काढतो किंवा फिनिशिंगसाठी हे स्क्रॅपर वापरत असतो। याला पर्याय म्हणजे एक ATM कार्ड जर जुनं असेल तर ते जुनं ATM कार्डसुद्धा आपण फिनिशिंगसाठी यूज करू शकतो। तुम्हाला केकच्या बाहेरच्या ऑर्डर घ्यायच्या असतील तर तुम्हाला बॉक्ससुद्धा गरजेचा असतो। असा केकचा बॉक्स मिळतो आणि असा फोल्ड करून त्यानंतर त्याचा बॉक्स बनवायचा असतो आपल्याला, जेणेकरून केक मोडू नये आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचावा, त्यासाठी हा बॉक्स असतो। घरच्या घरी केकसाठी नाही घेतला तरीही चालेल। केकवर चॉकलेट गार्निशिंग लावण्यासाठी मोल्ड मिळतात आणि ते अशा पद्धतीचे असतात, नाव तयार करण्यासाठी हा ABCDचा मोल्ड वापरतात, असे वेगवेगळे असतात, आवडीनुसार घ्या। केकला डेकोरेशनसाठी शुगर बॉल वापरले जातात, ते वेगवेगळ्या आकाराचे असतात, वेगवेगळ्या कलरमध्ये असतात, त्यामुळे तुमच्या चॉईसनुसार हे शुगर बॉल तुम्ही आणू शकता। केक बनवताना केकच्या लेअरवरती लावण्यासाठी आपल्याला क्रश गरजेचा असतो, जेणेकरून केक अगदी टेस्टी होतो। आणि अशा पद्धतीचे क्रश असतात वेगवेगळ्या फ्लेवरचे, ही 200 ग्रॅमवाली छोटी बॉटल तुम्ही सुरुवातीला घ्या, म्हणजे तुम्ही जास्त दिवस ठेवण्याची गरज लागत नाही। केकचं सामान तर खूप असतं, पण तुम्हाला 1-2 केक बनवायचे असतील किंवा केकला सुरुवात करायची असेल तर तुम्ही बीटर मशीन, 1 किलो प्रीमिक्स आणि 1 ट्रोपोलाइट क्रीम, 1 इसेन्स आणि 1 क्रश अशा पद्धतीने सामान आणा। त्यामध्ये बीटर मशीन घ्यायची असेल चांगली तर 2000 रुपये लागतात आणि इतर 500 किंवा 1000 रुपयापर्यंत बारीक सारीक सामान येऊन जाईल,
तुम्हाला 3,000 सुरुवातीला खर्च येतो। त्यानंतर तुम्हाला जसजसे केक बनवायचे आहे तसं तसं तुम्ही सामान ॲड करू शकता आणि आपला बिझनेस वाढवू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला केकविषयी आणखीन असेच व्हिडिओ पाहिजे असतील किंवा केक शिकायचा असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी आता पूर्ण डिटेलमध्ये माहिती केक संदर्भात सांगणार आहे, व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटणारच आहोत नवीन एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।